नमस्कार मंडळी, माझं नाव ईशान. आज आपण एक उदाहरणापासूनच सुरुवात करूया. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये होतात, जेव्हा तुमच्या मुलांचं उदाहरण घ्या, जेव्हा तुमच्या मुलांचा रिपोर्ट कार्ड येतं शाळेमधनं आणि सांगितलं जातं ह्या या विषयामध्ये तुमचं मूल खूप हुशार आहे आणि ह्या या विषयांमध्ये ते खूप कच्चं आहे. उदाहरणार्थ आपण म्हणूया की तुम्हाला रिपोर्ट कार्ड मिळाला आणि रिपोर्ट कार्डमध्ये टीचरने लिहिलेलं आहे की गणितामध्ये तुमचं मूल खूप कच्चं आहे. तर हे नुसतं तुम्हाला जर का रिपोर्ट का हा रिपोर्ट कार्ड तुम्हाला नुसता मिळाला तर तुम्हाला वाटेल बरं ठीक आहे, कच्चं आहे, पण पुढे काय करू, आम्ही काय करू, तुम्ही टीचर म्हणून काय करणार. म्हणून तुम्ही टीचरला जाऊन भेटता आणि म्हणता बरं आम्ही रिपोर्ट कार्ड वाचलं, गणितामध्ये आमचं मूल खूप कच्चं आहे, पण अहो सुधारणा कशी करू आम्ही. तर मग टीचर जे तुम्हाला सांगेल की हे बघा तुम्ही त्याच्याकडनं हे हे पुस्तक वाचून घ्या, या या पद्धतीने गणितं करून घ्या तर सुधारणा होईल, तर आपल्याला बरं वाटेल. आपल्याला वाटेल बरं तुम्ही आमच्यामध्ये किंवा आमच्या मुलामध्ये काय कमी आहे सांगितलं, पण सुधारता कसं येईल हे पण सांगितलं. तर हे बघा, कुठल्याही व्यक्तीला आपण जेव्हा रिव्ह्यू देतो, फीडबॅक देतो, तेव्हा नुसतं तुझ्यामध्ये हे चूक, तुझ्यामध्ये हे वाईट, हे चांगलं एवढ्यावर सोडू नये. त्यांना हे सुद्धा सांगावं की ती गोष्ट कशी सुधारता येते. आता हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, ह्याला एक सोप्पा शब्द आहे, टर्म आहे, कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक म्हणजे आपण त्यांना सुधारणा कसं करावी, सुधारणा कशी करावी हे सुद्धा सांगतो. पण ऑफिसच्या सेटिंगमध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी एकदम फॉर्मलाइज्ड असतात, सगळ्या गोष्टी एकदम पद्धतशीर कराव्या लागतात, तेव्हा जेव्हा तुम्ही कोणाला रिव्ह्यू देता, फीडबॅक देता, अगदी तुम्ही रूममध्ये कोणाला बोलवाल, तुमच्या ऑफिशियल फीडबॅक असेल हो बरं, ऑफिशियल परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन असेल, तुम्ही त्या व्यक्तीला बसवाल आणि सांगाल हे बघ ह्या या गोष्टी तुझ्या चांगल्या आहेत, ह्या या गोष्टी तुझ्या वाईट आहेत, पण तेवढ्यावरच थांबू नये. त्याच्यानंतर आपण त्यांना एक बुकलेट द्यायचं असतं किंवा त्यांना भरपूर एक आपण प्लॅन बनवून द्यायचा असतो. तो प्लॅन काय असतो, तो प्लॅन म्हणजे तुम्ही आता इथपासून सुधारणा कशी करायची याचा प्लॅन दिला जातो आणि त्या प्लॅनचं नाव आहे इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग इन्स्ट्रुमेंट. बरं, तेच या व्हिडिओचं आपलं टायटल आहे, इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता ते म्हणजे काय, ती इन्स्ट्रुमेंट म्हणजेच प्लॅन. कसला प्लॅन, तर तुमच्यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या तशाच ठेवणं आणि अजून नीट करणं, आणि ज्या गोष्टी तुमच्यामध्ये कमी आहेत, तुमच्या परफॉर्मन्समध्ये जी कमी आहे, कमतरता आहे, ती सुधारायची कशी ह्याचा प्लॅन बनवून देणं म्हणजे इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता समजा तुमचा परफॉर्मन्स रिव्ह्यू झाला, तुमच्या बॉसने तुम्हाला बोलवलं, बॉस कुठलाही सेटिंगमध्ये असेल, तुम्ही स्कूल टीचर असाल, तुम्हाला प्रिन्सिपलने बोलवलं असेल, प्रिन्सिपल तुम्हाला बोलवून सांगतो की तुमच्या वर्गामध्ये मुलांचे मार्क खूप कमी येत आहेत, ह्याला जबाबदार तुम्ही, किंवा तुम्ही मुलांशी खूप उद्धटपणे बोलता, खूप ओरडून बोलता, खूप पालकांकडनं तक्रारी आल्या आहेत, तर हे काही चालणार नाही, असं केलं तर तुम्हाला जॉबवरनं काढून टाकू. आता असं म्हटलेलं चालेल का कोणाला, आवडेल का कोणाला, नाही. त्या उलट तुम्ही टीचरला बोलवा किंवा तुमच्या एम्प्लॉईला बोलवा, असं म्हणूया की तुम्ही सेल्समध्ये आहात. बरं, व्होडाफोनचं एक्झाम्पल घेऊया, तुम्ही व्होडाफोनच्या कस्टमर केअर मध्ये आहात, फ्रंट डेस्कवर बसता, तुमच्या बॉसने तुम्हाला इव्हॅल्युएशनला बोलवलं आणि सांगितलं हे बघ तू ज्या पद्धतीने प्लॅन, व्होडाफोनचे प्लॅन एक्सप्लेन करतोयस क्लायंटला किंवा करतेस क्लायंटला, त्याच्यामध्ये खूप चुका होत आहेत आणि ज्या पद्धतीने तू बोलतेस त्यांच्याशी ते त्यांना आवडत नाही आहे, तुझी पद्धत खूप उद्धट वाटते, तर ह्याच्यामध्ये सुधारणा कशी करायची ह्याचा आपण आता बसून प्लॅन करूया. आता हा प्लॅन करूया जे आपण म्हणतो ना ते म्हणजे इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, खूप वेगवेगळे पॉईंट दिले जातात. पहिली गोष्ट, तुमच्या चांगल्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत. कदाचित तुमची चांगली गोष्ट असेल की तुम्ही वेळेवर येता, कधीही उशिरा येत नाही कामावरती, जास्त वेळ थांबून काम करता, कधीही तुमचा बॅकलॉग राहत नाही, म्हणजे आधीचं काम तुमचं तसंच राहिलंय असं कधी होत नाही, तुम्ही नेहमी पुढचं काम करता, तुमच्यावर विश्वास ठेवता येतो, ह्या चांगल्या गोष्टी आहेत असं धरून चालूया तुमच्या. तर त्या चांगल्या गोष्टी आधी लिस्ट केल्या जातील, त्या गोष्टी तशाच राहाव्यात, त्याच्यात अजून तुम्ही खराब नको व्हायला चुकून, इनफॅक्ट त्याच्यामध्ये अजून तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी, कारण त्या तुमच्या चांगल्या गोष्टी आहेत, तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, तर त्या कशा मेंटेन कराव्यात ह्याचा प्लॅन केला जातो. आणि दुसरी गोष्ट जी मेन मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे तोटे काय आहेत. जर का तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ते कस्टमरला कळत नाही आहे, समजा तुम्ही मराठी आहात आणि तुम्हाला सांगितलं गेलं आहे की कस्टमर इंग्लिशमध्ये बोलला तर इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचं, आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये जर का उत्तर नीट देता आलं नाही आणि कस्टमर्सनी कंप्लेंट केली की काय तुम्ही व्होडाफोनच्या शॉपमध्ये इंग्लिशमध्ये आम्ही विचारला प्रश्न, तुमच्या एम्प्लॉईला इंग्लिशमध्ये उत्तर देताच नाही आलं, काही पण बरळत होते, आता असं झालं
तर मग ह्या प्लॅनमध्ये म्हणजे इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये काय केलं गेलं पाहिजे हे लिहिलं पाहिजे की कम्युनिकेशन इन इंग्लिश ही गोष्ट कच्ची आहे. आता ती सुधारायची कशी हे आपण त्या एम्प्लॉईला सांगणार, आणि नुसतं सांगणार नव्हे तर एक ऑर्गनायझेशन, एक ऑफिस, एक कंपनी म्हणून आपण त्यांना मदतसुद्धा करणार. तर आपण त्यांना काय काय मदत करू शकतो? एक, आपण त्यांना सांगू शकतो की तू इंग्लिशचे क्लासेस जॉईन कर आणि इंग्लिश सुधार, 2 महिन्यांनी आम्ही तुमची टेस्ट घेऊ. किंवा ऑफिस किंवा कंपनीच्या तर्फे असे वेगवेगळे एम्प्लॉईज असतील ज्यांचं इंग्लिश कच्चं आहे, तुम्ही त्या सगळ्यांना एकत्र आणू शकता आणि म्हणता तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही हे 5 दिवस स्पेशल इंग्लिश कम्युनिकेशनचे क्लासेस लावलेत, आम्ही कंपनी म्हणून तुम्हाला स्पॉन्सर करू, आम्ही तुमचे पैसे भरू, तुमचं काम आहे फक्त ते क्लास अटेंड करणं, 5 दिवसाच्या नंतर त्याची टेस्ट देणं आणि रिझल्ट आणून आम्हाला दाखवणं की आम्ही हा क्लास केला आणि आमचं इंग्लिश थोडं आधीपेक्षा सुधारलं. ह्याला म्हणतात इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे तुम्हाला कसं सुधारता येईल याचे पॉईंट्स देणं. आणि नीट चांगली इव्हॅल्युएशन प्रोसेस, फीडबॅक प्रोसेस तीच असते ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं चांगलं सांगितलं जातं, वाईट सांगितलं जातं, आणि ती जी तुमची कमतरता आहे ती कशी सुधारायची ह्याबद्दल सोल्युशन दिलं जातं. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि नुसतं सोल्युशन देणं नव्हे तर त्या सोल्युशनमध्ये कंपनीसुद्धा तुमची मदत कशी करेल हे सांगणं महत्त्वाचं असतं. हे सगळं एका बुकलेटमध्ये घातलं, एका प्लॅनमध्ये घातलं आणि तुम्हाला तो प्लॅन दिला की बरं सुधारण्याचा हा तुझा प्लॅन, आता तू हे हे फॉलो करायचंच, ह्यानी तुझी सुधारणा होईल. नेक्स्ट इव्हॅल्युएशनमध्ये ही सुधारणा मात्र दिसली पाहिजे आणि आमच्याकडनं ही मदत आम्ही तुम्हाला करतो. ते म्हणजे इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता फीडबॅकबद्दल थोडंसं अजून बोलतो, कारण आपण फीडबॅकबद्दल आत्ता बोलतोय. फीडबॅक आत्ता मी म्हटलं ऑफिसमध्ये बोलवलं जातं आणि सांगितलं जातं की हे हे तुमचे वर्षभर किंवा गेल्या 6 महिने किंवा गेल्या 3 महिन्यातलं तुमचंही प्रोग्रेस, या चांगल्या गोष्टी या वाईट गोष्टी, या सुधारायच्या या चांगल्या आहेत. पण माझं म्हणणं असं आहे की फक्त ते करणं योग्य, म्हणजे फक्त तेच करावं असं नाही, ते तर फॉर्मल प्रोसेस झाली. म्हणजे एकदम सगळ्यांना टेन्शन असतं की आज आपल्याबद्दल इव्हॅल्युएशन होणार, आपल्याला फीडबॅक दिला जाणार, चांगलं म्हणतील का वाईट म्हणतील, हे सगळं प्रेशर असतं आपल्याला, बरोबर. आपली पगारवाढ होणार आहे की नाही, काही शिक्षा होणार आहे की काय, आपल्याला कुठला प्लॅन देत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी खूप चालतात मनात, कारण हे खूप एकदम फॉर्मल प्रोसेस आहे. एक गोष्ट आपल्याला ऍड करता येते ती म्हणजे इनफॉर्मल प्रोसेस, त्याला म्हणतात इनफॉर्मल फीडबॅक. बरं, इनफॉर्मल फीडबॅक म्हणजे जाता येता सुधारणा सांगणं. खूप सोपी गोष्ट आहे, खूप जण करतात पण खूप जण करतही नाहीत. खूप जणांना ठरवून तुम्ही कधी चूक करता ह्याची वाट बघतात, चुका लिहितात, चुका लिहितात आणि मग एकदम शेवटी सांगतात हे बघा एवढ्या चुका केल्यात. ते काही बरोबर नाही वागणं. योग्य वागणं हे की जेव्हा चूक दिसते तेव्हाची तेव्हा एक छान फ्रेंडली लेवलवरती, म्हणजे छान एका मैत्रीच्या लेवलवरती बोलून सांगणं की अरे मॅनेजर आहे, समजा मी मॅनेजर आहे आणि माझ्या खालची व्यक्ती चूक करते, तर त्याला जाता येता सांगणं, अरे काल तू असं केलंस, काल त्या व्यक्तीशी तू असं बोललास, ते थोडं चुकलं बरं का, असं नको करू, त्याने तुझा रेप्युटेशन मध्ये प्रॉब्लेम येईल, आम्ही तुला सांगतो कसं करायचं. असं करून जाता येता त्यांना सुधारणा सांगणं हे जास्त योग्य आहे. म्हणजे काय होईल, जेव्हा तुम्ही फॉर्मल प्रोसेसमध्ये त्यांना बोलवाल आणि सांगाल की ह्या या चुका झाल्या, तेव्हा तुम्ही हे पण म्हणू शकता की बघ जाता येता तुला सांगितलेलं होतं, आज काय पहिल्यांदा अचानक सरप्राईज सारखं सांगत नाही आहे, आधी सांगितलेलं होतं की चुका काय होत आहेत, त्या सुधारणा इम्प्रूव्ह करायला ओके तुम्हाला चान्सही दिला होता, तरीही त्या चुका झाल्या, म्हणून आता हा ऑफिशियल फीडबॅक तुमचा. तर हे जे इनफॉर्मल फीडबॅक असतो ना, तो जाता येता सतत दिला गेला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट जी या व्हिडिओच्या टायटलमध्ये आहे ती म्हणजे करिअर कोचिंग. जेव्हा तुम्हाला जाता येता कळतं की ती व्यक्ती नीट परफॉर्म करत नाही आहे, किंवा फॉर्मल तुम्ही त्यांना इव्हॅल्युएशन किंवा फॉर्मल फीडबॅक दिल्यानंतर जेव्हा तुम्ही त्यांना सांगता की ह्या या सुधारणा करणं आवश्यक आहे असं असं करता, त्याच्यामध्ये अजून एक पद्धतही आहे आणि ती म्हणजे करिअर कोचिंग किंवा एक कोच लावून देणं. कोच लावून देणं म्हणजे काय सांगतो, समजा तुम्ही कॉल सेंटरमध्ये काम करता आणि फोनवरती बोलताना तुम्हाला कधी कधी खूप चीड येते समोरच्या व्यक्तीची, कारण ते तुमच्याशी खूप उडतं उत्तरं देतात, तुमचं ऐकत नाहीत आणि कधी कधी तुम्ही चिडता. हा जर का फीडबॅक तुम्हाला आलेला असेल की तुम्ही कॉल सेंटरमध्ये जेव्हा क्लायंटला फोन करता तेव्हा तुम्ही स्वतःच चिडता, तर हे सुधारायचं कसं? तर ह्या उदाहरणामध्ये मी सांगेन एक कोच लावणं. कोच लावणं म्हणजे काय, एक व्यक्ती तुम्ही कोच म्हणून हायर कराल, किंवा ऑफिसमधलीच जी सगळ्यात छान काम करते त्या व्यक्तीला एक्स्ट्रा पैसे देऊन कोच म्हणून बनवाल आणि ती व्यक्ती तुमची कोच बनेल. आता इन्स्ट्रुमेंट आठवत आहे तुम्हाला,
इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग इन्स्ट्रुमेंट मी म्हटलं की ह्या या पद्धतीने सुधारणा करायची असा प्लॅन दिला जातो, त्या प्लॅनमध्येच हे पण लिहिलं जाऊ शकतं की तुम्हाला कोच लावला जातोय, एक महिना तुम्ही त्या कोचखाली काम करायचं. म्हणजे काय, जाता येता दररोज ऑफिसमध्ये मी जेव्हा काम करत असेन ती व्यक्ती जी कोच आहे ती येऊन माझ्यावर मॉनिटरिंग करेल, सुपरविजन करेल की काय रे बाबा सगळं नीट चाललं आहे ना, ही गोष्ट नीट नाही करत आहेस, ही गोष्ट अशी अशी केली पाहिजे. म्हणजे बॉसला दरवेळेला वेळ नसतो सुधारणा सांगायला, मॅनेजरला दरवेळेला वेळ नसतो तुम्ही कसं सुधारणा करा हे सांगायला. तर अशा वेळेला ही जी कोच म्हणून जी व्यक्ती असते ती येऊन तुम्हाला सुधारणा सांगते. इनफॅक्ट कोच म्हणून जी व्यक्ती असते ना ती तुम्हाला कामं करून पण दाखवते. कधी कधी जर का तुमचं कॉल सेंटरवरती बोलणं चुकत असेल तर ही कोचवाली व्यक्ती म्हणेल आता थांब पुढचा कॉल मी घेते, मुलगी समजा असेल मी कॉल घेते, हे बघ असं असं बोलते मी, हे बघ मी चिडले का नाही चिडले, मी त्या उलट काय म्हणून सांगितलं असं असं सांगितलं. तर हे झालं कोचिंग. तर कोचिंग ही सुद्धा पद्धत सुधारण्यासाठी लावता येते. बरं, तर आपण तीन मेन गोष्टी बघितल्या आज. इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग इन्स्ट्रुमेंट, ते म्हणजे काय, तो म्हणजे प्लॅन देणं, आधीच्या कॉन्सेप्टशी रेलेव्हंट होतं हे, कुठला कॉन्सेप्ट आधीचा, कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅकवाला. त्याच्यानंतर आपण इनफॉर्मल फीडबॅक काय हे बघितलं, म्हणजे जाता येतं फीडबॅक देणं का आवश्यक असतं. आणि लास्टला आपण कोचिंग प्रकार काय असतो हाही बघितला. ऑलराईट, तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे अजून मॅनेजमेंट आणि बिझनेसचे कॉन्सेप्ट बघूया. अंटिल देन टेक केअर.